डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणात जी वापरलेली दुचाकी आहे ती नष्ट जी केली आहे ती बीड तालुक्यातील मोरगाव या गावाच्या शिवारात केलेली आहे. आणि आता आपण आलेलो आहोत मोरगाव शिवारातील एक खदान आहे ज्या ठिकाणी ती दुचाकी नष्ट केली त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आता आपण पाहू शकता की या ठिकाणी मोरगाव शिवारातच एक खदान आहे आणि या खदानीच्या इथे अशा पद्धतीने एका डोंगरात आणि काळे डाग पडलेले आहेत जेणेकरून दगड जिथे काळे झालेले आहेत गवत त्या बाजूबाजूचं जळालेलं आहे आणि इथं सगळं काहीतरी मोठं जाळल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी ATHचे अधिकारीही 8-10 दिवसापूर्वी येऊन गेलेले आहेत त्यांचाही तपास या ठिकाणी सुरू आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचं बीड कनेक्शन आता सरळ सरळ उघड होत आहे. जी हत्या प्रकरणात दुचाकी वापरलेली आहे ती नष्ट करण्याचं काम बीड तालुक्यातील मोरगावच्या शिवारात एका खदानीत केलं असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे. तर दाभोळकरांच्या हत्या प्रकरणात वापरलेली दुचाकी या बीड तालुक्यातील मोरगाव येथे नष्ट केल्याचं आता पुढे येत आहे. याबाबत पोलिसांकडूनही दुजोरा मिळतोय. आता आपण मोरगावमध्ये आहोत बीड तालुक्यातील ज्या गावात विष्णू जाधव नावाच्या एका भंगार व्यवसाय करणाऱ्या युवकाने ती दुचाकी नष्ट केली असल्याचं पुढे येत आहे. हे जाधवचं घर आहे जेणेकरून ह्याच इथे तो राहतो आणि पुण्याला तो एक भंगारचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतो. परंतु मागील 4-8 दिवसापूर्वी ATHचे काही अधिकारी या ठिकाणी मोरगावला आले होते आणि त्यांनी इथं या घराची तपासणी केली. त्यांना काय मिळालं या घरात हे काही अजून पुढे आलेलं नाही. तुम्ही विष्णू जाधवचे पुतणे आहात, नेमकं काय सांगाल ह्या सगळ्या घडलेल्या प्रकाराबाबत आणि हे नेमकं काय सुरू आहे आणि ह्याच्याबद्दल तुमची काय मत आहे? आमचे जे चुलते आहेत ते असं हे करू शकत नाहीत, त्यांना फसवलं गेलंय. आमची अशी इच्छा आहे की त्यांना जे समोरचा व्यक्ती ज्यांनी फसवलंय त्याची चौकशी करावी, त्याच्यानंतर आमच्या चुलत्याला गुन्हेगार ठरवावं. ती गाडी कुणी आणली होती आणि कुणाच्या मार्फत तुमच्या चुलत्यांकडे आली म्हणजे विष्णू जाधवकडे आली? ती त्यांच्या एक व्यक्ती म्हणला, कोण मित्र म्हणला, नाव आपल्याला सांगता येणार नाही, पण तो असा म्हणला, इथं आला आम्हाला म्हणला की आम्हा विष्णू जाधवचा मित्र आहे, माझी गाडी बिघडली तुम्ही हे गाडी येऊन घेऊन जातो, आम्हाला असं सांगून त्यांनी गाडी त्याला लावून गेला. अच्छा, त्यांनी बाकी काही सांगितलं नाही? काही सांगितलं. तुम्ही विकत पण घेतलेली नाही ती गाडी, म्हणजे विष्णू जाधवनी विकत घेतलेली नाही? नाही. आता विष्णू जाधव राहायला कुठे असतात? म्हणजे पुण्यालाच. काय व्यवसाय करतात ते? बरं बरं बरं. आणि मग आता तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्या प्रक्रियेत, तुम्ही विष्णू जाधव बाबत काय सांगाल? आमचे चुलते असे करू शकत नाहीत, करू शकणार नाहीत असे आम्हाला.